पाडाव आणि सुटका. इस्रायल देश ना राज्य व यहुदा ना राज्य या दोन्ही परमेश्वरना विरुद्ध मा पाप कर. परमेश्वर तेसना संगे सिनाई पर्वत वर करेल करार तेसनी मोड. परमेश्वर त्या पश्चाताप करोत आणि परमेश्वर कडे परत फिरोत म्हणून भविष्यवक्तासले धाड. पण तेसनी आज्ञा मानाले ना कर. म्हणून परमेश्वरने त्या दोन्ही राज्यसले शिक्षा दिली. तेसना शत्रुसले तेसनावर नाश करू दिदा. अशुर हा दुष्ट व शक्तिशाली देशनी इस्रायल देशना नाश करा. अशिरी लोकसनी इस्रायल देशना गैर लोकसले मारी टाक. किमती वस्तूसनी लूटपाट करी व देशना बराच भाग चेटाडी टाक. अशिरी लोकसनी सर्व नेतासले मालदारसले व चांगला कारागिरसले एकत्र क्रिश्चन आपला देशमा लीज चालना घ्यात. फक्त गैरा गरीब इस्रायल देशना लोक ज्या युद्धमा नाही मरणात त्याच इस्रायल देशमा शिल्लक राहणात. तवशिरसनी इस्रायल देशना जागावर दुसरा देशना लोकसले राहसाठे लय. दुसरा देश वालासनी नॅशविल शहरसमा परत बांधकाम कर व इस्रायल देशना बायास संगे लग्न कर. इस्रायल देशना लोकसनी वंश मधला ज्या लोकसनी दुसरा देशमा बायास संगे लग्न कर तेसले शमरोनी मनामावन. यहुदा राज्य मधला लोकसनी देख की इस्रायल देशना राज्य मधला लोकसले अविश्वासी व आज्ञामोळामुळे परमेश्वरने अशा प्रकारे दंडित करेल शे. पण तरी बी तेसनी मूर्तीपूजा करी व कनाने देवतासनी बी पूजा करी. परमेश्वरनी इशारा देवासाठी तेसनाकडे भविष्यवक्तासले धाड. पण तेसनी तेसन नाही ऐक. सुमारे 100 वर्ष नंतर जेव्हा अशुरसनी इस्रायल राज्य नाश करा तो परमेश्वरने यहुदाना राज्यवर हल्ला करासाठी नबुकदनेस्सर या बाबेलना राजाले धाड. बाबेल हा शक्तिशाली देश होता. यहुदाना राज्य नबुकदनेस्सर ना सेवक बनाले तयार होई गया व दर वर्षले जास्त पेक्षा देवाले बी तयार होई गया. पण काही वर्ष नंतर यहुदाना राजा बी बाबेलना विरुद्धमा विद्रोह कर. म्हणून बाबेलना लोकसनी परत इस आणि यहुदाना राज्यवर चढाई करी. तेसनी यरुशलेम शहर ताबामा लिद. मंदिर नाश कर. शहर मधली आणि मंदिर मधली सर्व संपत्तीले लय चालना घ्यात. यहुदाना राजाना या विद्रोहामुळे शासक मनीष नबुकदनेस्सरना सैनिकसनी यहुदाना राजा बोतेसना पोरसनास तेना समोर वध कर व यहुदाना राजा ना डोया पुढे टाक आणि तेसले अंधाकरी टाक. त्यानंतर तेसने तेले मरासाठी बाबेलमा बंदीगृहमा ठेव. नबुकदनेस्सर व तेना सैनिकसनी यहुदाना राज्य मधलं जवळजवळ सर्वांस लोकसले बाबेलमा लयना. फक्त गैर गरीब इस्रायल देश ना लोकसले शेती करासाठी तटे ठेव. ह्याच टाइमले जव परमेश्वर लोकसले वचनबद्ध देश सोडीसन जावासाठे जबरदस्ती करामावणे तेले पाळाव हद्दीपार असं सांगतस. जरी परमेश्वरने आपल्या लोकसना तेसना पाप मुळे तेसना पाळाव होऊ दिदा तरीबी तो तेसनावर आणि तेनी देल वचन ले नाही विसर. परमेश्वरने आपला लोकसवर कृपादृष्टी करी व भविष्यवक्तासनाद्वारे तो तेसना संगे बोलत होता. त्यांनी तेसले आश्वासन दिद की 70 वर्ष नंतर तो तेसले परत वचनबद्ध देशमा परत लईन. त्यानंतर सुमारे 70 वर्ष मा पारसाना राजा कोरेशनी बाबेलले हराव. बाबेल राज्यना जागावर पारसना राजा होना. इस्रायल देशना लोक आते यहुदीना नाव कन ओळखामा येऊ लागणार व तेच नामधून गैर लोक आपलं पुरं आयुष्यभर बाबेलमाच राहणार. फक्त थोडासाच मातारा यहुदीसले यहुदी राज्याने आठवण होती. पारसाना साम्राज्य शक्तिशाली होत. पण तेसने हराय लोकसना प्रति त्या दयाळू होतात. कुरेस पारसाना राजा होवा नंतर त्यांनी लगेच फरमान काढ की जर कधी कोणी यहुदी यहुदामा परत जावाना देखस तो तेले तसं कराने परवानगी शे. त्यांनी तेसले मंदिरना परत बांधकाम करासाठी पैसा बी पुरावात. ह्या प्रकारे 70 वर्षना हद्दी पार समाप्त करीसन यहुदासना दाखला समूह यहुदामधला यरुशलेम शहरले परतवना. यरुशलेममा येवानंतर तेसनी मंदिरना परत बांधकाम कर व शहरसना भिंतीसले परत बांध. जरी आते बी त्या दुसरा लोकसना सत्तामा होतात तरी आते परत परत एक सवा वचनबद्ध देशमा राहू लागणार व मंदिरमा परमेश्वरने स्तुती करू लागणार.